नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या काय परिस्थिती उद्भवलेली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. 500 आणि 1000 नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळं नाशिक जिल्ह्यामध्ये मोठा हडकंप उडाला आहे. महत्त्वाचं म्हणजे नाशिकची इकॉनॉमी ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे आणि त्यामुळे सकाळीच डाळिंब उत्पादक शेतकरी या ठिकाणी मार्केटमध्ये आता व्यवहार कसे करावेत हा प्रश्न इथं पडला आहे. आपण आहोत काही शेतकरी व्यापारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण शेतकरी आहात, या ठिकाणी डाळिंब विकायला आलेला आहात, काय अडचण यामुळे निर्माण झाली आता तुमचा व्यवहार होईल? या व्यवहाराच्या बदलामुळे किंवा 500 आणि 1000 नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये शेतीसाठी पैसा ताबडतोब उपलब्ध होणार नाही. व्यापाऱ्यांकडून मग चेक घेऊन ते पैसे केव्हा मिळतील आणि पुढची गुजराण कशा पद्धतीने करता येईल याची मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर उभी आहे. तुम्हाला काय वाटतं अडते म्हणून तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांना या ठिकाणी रोख स्वरूपात पेमेंट द्यावं लागत असल्यामुळे आज मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे आडतदारांमध्ये शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. आपल्यासोबत व्यापारी आहेत की जे रोज या ठिकाणी लाखो रुपयांचा व्यवहार करतात, लाखो रुपयांचे डाळिंब खरेदी करतात आणि देशात परदेशात पाठवतात, आज यामुळे या व्यवहारांना फटका बसेल? तो नोटा बंद झाल्यामुळे आम्हाला इथं शेतकरी जो येतो त्यांना गाडीमागे 1,00,000 रुपये पेमेंट असलं तर 25-30 हजार रुपये हे कॅश स्वरूपात देणं आवश्यकच असतं आणि हा निर्णय अचानक आल्यामुळे कालपासून ATM बंद आहे. ATM मध्ये 100 नोटा अवेलेबल नसून 2 दिवस बँकही बंद आहे ना, मग त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही पैसे द्यायचे कुठून? एकूणच या सगळ्या रोख व्यवहारांचा फटका आता हा या शेतीला बसणार आहे. सर्व व्यवहार हे चेकने करायचे म्हटल्यानंतर शेतकरी अडचणीत येणार आहे आणि त्यामुळे एकूणच संभ्रमावस्था ही नाशिक जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनूसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.